व्यंकटेश साहब, आता पवार साहब आपल्या घरी आले होते, काय चर्चा झाली? पवार साहेब आल्यानंतर आम्हाला निश्चितच एक वेगळी ऊर्जा प्राप्त होती. आमच्या म्हणजे बेनके परिवाराला जी सुरुवात झाली राजकारणाला, ती पवार साहेबांमुळे झालेली आहे. मी जेव्हा राजकारणात आलो, साहेबांचा आशीर्वाद मला लाभला आहे आणि अजितदादांनी पण मला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत केलेली आहे. हे दोन्ही पवार आणि सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परिवार हे एक व्हावं अशी माझी मनातली इच्छा मी त्यांना ती बोलून दाखवलेली आहे. निश्चित प्रकारे काही दिवसात महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक दिलाने पुढे जाईल अशी आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये ती खात्री. एक दिलाने पुढे जाईल काही एकत्र होईल, एक दिलाने पुढे जाईल म्हणजे एकत्र होईल. सर, असं काही तुमची बेनके कुटुंब आणि पवार साहेबांची खासगी काही चर्चा वगैरे झाली का? आम्ही त्यांच्या कुटुंबातलेच आहे ना, आमच्या घरगुती गप्पा झाल्या सगळ्या. पवारसाहेब शेरकरांच्या बंगल्यावर असं म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसचा हा मतदारसंघ आहे, इथली उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसला असणार आहे. अनेक कार्यकर्त्यांनी आमदार अतुल बेनके यांना सांगितलेलं आहे, कार्यकर्त्यांचा काही व्हॉइस आहे. तुम्ही पण आता कार्यकर्त्यांचा व्हॉइस ऐकलेला आहे, तुम्ही तटस्थेच्या भूमिकेमधून काय बाहेर पडलात? कार्यकर्त्यांचा जो व्हॉइस आहे त्याच्याप्रमाणे मी चाललोय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.